आम्ही विरोध केला, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, आम्हाला सभागृहात बोलू न देण्याचा प्रयत्न केला आणि वरिष्ठांनी त्यांना पाठिंबा दिला. तुमची राजकारणात एंट्री कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायचं. पवारसाहेबांच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना या ठिकाणी या शहरामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भोसरी बदलताना तुम्ही पाहिली आहे, तर या भोसरीचा बदल एकंदरीत तुम्ही काय सांगाल? पवारसाहेबांच्या दूरदृष्टीतून या ठिकाणी हिंदोळीला आयटी पार्क आलं, दमदाटीचं राजकारण सुरू झालंय, याबद्दल काय बोलाल? यांनी अतिशय हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणची महापालिकेची सत्ता राबवली, विरोधी पक्षाच्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम केलं. टेंडर कंडिशन करताना त्यांना जे अपेक्षित कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला ते कसं टेंडर मिळेल अशा प्रकारचं टेंडर कंडिशन टाकणं, यांच्या पालकमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही, यांच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही, त्याच्यामुळं यांनी सत्ता राबवताना या सगळ्या सत्तेचा गैरवापर केला. यांच्याकडं इच्छाशक्ती नाही, यांचा इंटरेस्ट टेंडरमध्ये, यांना त्याच्यात भ्रष्टाचार करायचा. मेहता काळामध्ये भोसरीसाठी अजित भाऊंचं विजन काय असणार? नमस्कार, मी मयुरी. आजच्या बोलबिंदाच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्या बोलबिंदासमध्ये बिंदासपणे चर्चा करायला आपण निमंत्रित केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाला, ज्या व्यक्तिमत्वामुळे गेल्या काही दिवसांमध्ये भोसरीच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट तयार झालेला आहे. शांत, संयमी, सुसंस्कृत आणि अजातशत्रू असे व्यक्तिमत्वाचे गुण आहेत. अशाच व्यक्तिमत्वाचं नाव आहे सन्माननीय अजित भाऊ गव्हाणे. नमस्कार अजित भाऊ. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा भाऊ तुमचं स्वागत आजच्या बोलबिंदासमध्ये, आणि आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच मला सगळ्यात पहिल्यांदा, मी आत्ता सांगितलं की शांत, संयमी, सुसंस्कृत स्वभाव तुमचा असा आहे, क्षेत्र आहे राजकारण, आणि इतका विरोधीभास स्वभाव असताना देखील तुमची राजकारणात एंट्री कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायचं. राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच मला राजकारणाची आवड होती, कारण माझ्या कुटुंबामध्ये सामाजिक आणि राजकीय वारसा आहे. माझे वडील नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं महापालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, आणि त्याच्यामुळं ते बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालं. माझे आजोबा, माझे चुलते, ही सगळी मंडळी भोसरी गावच्या कारभारामध्ये त्यांच्याकडं या भोसरी गावची सूत्र माझ्या आजोबांकडं राहिली. नंतर माझे चुलते मारुतीदादा यांच्याकडं ही सूत्र गावची कारभाराची राहिली. त्याच्यामुळं अगदी लहानपणापासून मला सामाजिक कामाची आवड आणि राजकीय क्षेत्राची आवड मला होती. त्याच्यामुळं त्या दिशेने मी सतत प्रयत्न करत राहिलो आणि त्याच्यामुळंच मी राजकारणामध्ये प्रवेश केला. अच्छा, म्हणजे अजित भाऊंना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. भाऊ, एक्झॅक्टली कधी तुम्ही राजकारणामध्ये, एक ज्यावेळी तुम्ही नगरसेवकांची तुमची सगळ्यात पहिल्यांदा तुमचं इलेक्शन लागलं होतं त्यावेळेपासून तुम्ही खरं तर राजकारणामध्ये सक्रिय झालात, तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता? नाही, मी नगरसेवक होण्यापूर्वी राजकारणात सक्रिय, म्हणजे मी, मला एकत्रित काँग्रेस असताना मी त्यावेळेस पहिल्यांदा जगदीश शेट्टी जेव्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा मी त्याच्यामध्ये उपाध्यक्ष झालो. नंतर भाऊसाहेब भोईर अध्यक्ष आले तेव्हा परत मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि तेव्हापासून मी राजकारणात सक्रिय होतो. आणि मंडळाच्या माध्यमातून किंवा आमच्या क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून मी नेहमीच सर्व समाजामध्ये एकरूप होऊन त्या ठिकाणी काम केलं असल्यामुळं माझा जनसंपर्क चांगल्या पद्धतीत होता. नंतर पहिल्यांदा मी 2002 नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढलो आणि लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि लोकांच्या आशीर्वादातनं, आणि त्यावेळचे नेते अंकुशराव लांडगे आणि विलासराव लांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये, आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या वडिलांचा आणि माझ्या सगळ्या कुटुंबाचा जो काही राजकीय वारसा होता त्याच्यामुळं लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तेव्हापासून मी लोकांच्या सेवेमध्ये आहे. म्हणजे 2002, 2007, 2012, 2017 सलग 4 वेळा मला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिले. म्हणजे भाऊ, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमची सुरुवात झाली, त्यानंतर तुम्ही पक्षामध्ये काम केलं, त्यानंतर तुम्ही नगरसेवक म्हणून झालात, त्यानंतर तुम्ही स्थायी समितीचे चेअरमन होतात. एकंदरीत भोसरी शहरामध्ये तुमचा प्रचंड मोठा हातभार आहे. आज कामगारांची, कष्टकरांची भूमी म्हणून भोसरीची ओळख आहे. एकंदरीत भोसरी बदलताना तुम्ही पाहिली आहे, तर या भोसरीचा बदल एकंदरीत तुम्ही काय सांगाल? आता लहानपणापासूनच
घरामध्ये सामाजिक आणि राजकीय परंपरा असल्यामुळं या भोसरीच्या दळणघडणीमध्ये अगदी मला छोट्या छोट्या गोष्टी या भोसरीच्या आणि एकूणच पिंपरीचोर शहराच्या वाटचालीमधल्या मला माहिती, म्हणजे अगदी भोसरीचा जर विचार केला, पूर्वीची भोसरी किंवा पूर्वीची ह्या पिंपरीचोर शहरातली जी गावं होती, ही गावं छोटी छोटी खेडी गावं होती आणि त्या गावांमध्ये अनेक प्रश्न होते आणि अनेक चांगल्या परंपरा होत्या, ज्या त्या परंपरा वाढवण्याचं काम त्या त्यावेळेच्या लोकांनी केलं आणि जे प्रश्न होते ते प्रश्न मिटवण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. विशेषतः पाण्याची समस्या त्यावेळेस पण भोसरीमध्ये मोठ्या प्रमाणात होती. माझ्या आजोबांनीच त्यावेळेस पुढाकार घेऊन गावची गाव विहीर त्या ठिकाणी खोदली आणि त्या ठिकाणी गावाला पाण्याची सोय झाली. अशा अनेक गोष्टी त्या कालखंडामध्ये झाल्या आणि ही गावं नंतर नगरपालिका झाली. पहिली नगरपालिका झाल्यानंतर या मुळात इथल्या भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात वेगळ्या राज्य सरकारने केंद्र सरकारने वेगळ्या कारणासाठी ताब्यात घेतल्या. संरक्षण खात्याने खूप मोठ्या प्रमाणात आमच्या या परिसरातल्या लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्याच्यामध्ये जे काही सेमी म्हणतात त्याला सेंट्रल मिलिटरी इंजिनिअरिंगचं जे मोठं क्षेत्र त्यावेळेस शेतकऱ्यांचं जमीन ताब्यात घेतली. नंतर मॅग्झिन डेपो झाला, नंतर वायरलेसला जागा गेली आणि प्राधिकरणात मोठ्या प्रमाणात जागा गेली, MIDC मध्ये जागा गेली. अशा वेगवेगळ्या संस्थांनी शासनाने त्या ठिकाणी या जागा ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारे आल्यामुळं पूर्ण देशभरातनं लोक या ठिकाणी नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आले आणि हे सगळं जे घडत होतं त्यावेळेस सुरुवातीला अण्णासाहेब मगर या भागाचे आमदार होते आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या पिंपरीचोर शहरामध्ये कारखानदारी आणली. आणि कारखानदारी आल्यानंतर म्हणजे त्यावेळी जे मोठे कारखाने टाटा मोटर्स असतील बजाज असतील कारखाने या ठिकाणी आल्यानंतर त्या कारखान्याच्या मुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आली आणि मग या शहराची या गावाचं शहरात रूपांतर हळूहळूत केलं आणि या शहराची भरभराट झाली. आणि ते होत असताना इथं मग हळूहळू इथं जे काही नेतृत्व त्यावेळेस होते, म्हणजे नंतर पवारसाहेबांनी या सगळ्या कारखानदारीला अधिक मजबूत करण्याचं काम केलं. आदरणीय पवारसाहेबांचा बारामती लोकसभा मतदारसंघातला हा पिंपरी चिंचवड भाग होता, त्याच्यामुळे पवारसाहेबांचं विशेष या भागावरती लक्ष आणि प्रेम राहिलं आणि इथं मोठ्या प्रमाणात मग कारखानदारीला बळकटी देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून झालं आणि मग साहेबांनी नेहमीच बॅलन्स केला, म्हणजे कारखानदारांना आणि कामगारांना योग्य न्याय द्यायची भूमिका ठेवली, ज्याच्यातनं इथं कारखानदारी पण टिकली पाहिजे आणि तरुणांना रोजगार पण मिळाला पाहिजे आणि व्यवसाय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ठेवून पवारसाहेबांनी काम केलं. आणि नंतर पवारसाहेबांच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना या ठिकाणी या शहरामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि खूप दूरदृष्टीतनं हे शहर डेव्हलप झालं, म्हणजे नगरपालिकेतनं त्याची महानगरपालिका झाली आणि ते होत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं ते देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि साधारणपणे 2017 ही महापालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराशी राहिलेली आणि त्या त्या नेतृत्वाने या शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. आणि मधल्या काळामध्ये MIDC बरोबर पवारसाहेबांनी हिंजवडीला IT पार्क आणलं, म्हणजे पवारसाहेबांनी हेरलं की आज जगामध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट ओळखून ती आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कसं आणतं आहे, आपल्या पुणे शहरात कसं आणतं आहे. आणि पवारसाहेबांच्या दूरदृष्टीतनं या ठिकाणी हिंजवडीला IT पार्क आलं आणि त्या IT पार्कमुळं नुसती पिंपरी चिंचवड देशापुरतं मर्यादित नाही, पिंपरी चिंचवडची ओळख जागतिक पातळीवरती झाली आणि जगातनं मग पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोक या ठिकाणी येऊ लागली आणि त्याच्यामुळं आणखी अधिक भरभराटी या शहरात झाली आणि आज त्याच्यामुळं आपल्या देशातलं एक फास्टेस्ट ग्रोईंग शहर म्हणून आपल्या शहराकडे पाहिलं जातं. आज जवळपास 30 लाखाची लोकसंख्या या शहराची आहे आणि या सगळ्या कालखंडामध्ये येथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून झाला आणि त्याचबरोबर इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पुढच्या पिढीकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही देता येईल ते सगळे प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांचे आणि त्या त्या नेतृत्वाच्या माध्यमातून या शहरामध्ये झालेले. नक्कीच भाऊ, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने भोसरी बदलत गेलं. भोसरी बदलत असताना अजून एक गोष्ट बदलली,
पूर्वीचे जे राजकीय नेते होते त्यांची राजकारण करण्याची पद्धती सुसंस्कृत आणि बांधिलकी जपणारी होती. शहर बदललं तशी राजकारणाची पद्धत पण बदलली. आता कुठेतरी राजकारणाची पद्धत मनाला न पटणाशी झाली आहे, किंवा घर फोडणारी राजकारणाची पद्धत झाली आहे, किंवा दमदाटीचं राजकारण सुरू झालं आहे. याबद्दल काय बोलाल? आता पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये मी तसा सक्रिय राजकारणामध्ये म्हणजे सुरुवातीला नगर चुकवण्याच्या आधी 7-8-10 वर्ष आणि 2002 पासून महापालिकेत नगर सेवक म्हणून काम केलं. तर ह्या 20 वर्षातला जो पहिला पंधरा म्हणजे आता हे 2.5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, 2002 ते 2017 जो कालावधी होता ज्याच्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचं महापालिकेत सत्ता होती, त्यावेळेस अतिशय सुसंस्कृत राजकारण होतं. त्या ठिकाणी महापालिकेमध्ये कुठलाही नगरसेवक तो कुठल्याही पक्षाचा असतो, विरोधी पक्षाचा असला तरी त्याचं काम या ठिकाणी व्हायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण होत नव्हतं. कारण तो नगरसेवक जो निवडण्याचा तो नागरिकांनी त्याला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेला असतो. म्हणजे मग त्या नगरसेवकाच्या माध्यमातून त्या भागासाठी जे जे काही चांगले सुखसुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न, कधीच त्याच्यामध्ये दुजाभाव झाला नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी योग्य न्याय देण्याची भूमिका त्यावेळीच्या सत्ता सत्तेमध्ये जी लोक नेतृत्व करत त्यांनी केली. दुर्दैवाने 2017 महापालिकेमध्ये जी काही भारतीय जनता पक्षाची एकाती सत्ता आली, लोकांनी ज्या मुद्द्यावरती इथल्या दोन्ही स्थानिक आमदारांनी मतदान मागितलं की आम्हाला आता 12 मतं नेतृत्व नको आणि आम्ही पिंपरी चिंचवडला भय आणि भ्रष्टाचारमुक्त गव्हर्नमेंट देतो किंवा महापालिकेत सत्ता येतो अशा प्रकारची भूमिका मांडली आणि लोकांनी खूप अपेक्षेने त्यांना प्रतिसाद दिला. परंतु प्रत्यक्षात लोकांचा अपेक्षाभंग झाला. सभागृहात काम करताना जो फरक आम्हाला जाणवतो 2017 तुम्ही कुठल्याही नगरसेवक कशी चर्चा केली तुमच्या लक्षात, 2017 जेव्हा महापालिकेत त्यांची सत्ता आली, एक तर पहिली गोष्ट त्यांनी काय केलं की पक्षभेद मोठ्या प्रमाणात निर्माण केला. म्हणजे विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणजे तो कुठल्या तरी वेगळ्या अगदी भारत पाकिस्तानसारखा, म्हणजे तो पाकिस्तानमधला आहे किंवा तो इतर देश, अशा प्रकारची त्याला वागणूक देण्याची पद्धत सुरू केली. आणि त्यांच्या पक्षातल्या नगरसेवकांना सुद्धा फ्रीडम नव्हता. म्हणजे आम्ही तर पाहिलं नगरसेवकांना सभागृहात भाषण करताना लिहून दिलं जायचं की तुम्ही हे भाषण वाचून करायचं. एवढ्या वर्षाच्या काळामध्ये आम्ही कधी असं पाहिलं नाही की अशा पद्धतीने. उलट आम्ही जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळेचे सगळे नेते आम्हाला नवीन नगरसेवकांना आवर्जून भाषण करायला लावायचे आणि आम्हाला ते एक्सपोजर द्यायचे की तुम्ही तुमचे प्रश्न मांडा आणि सतत मदत असायची त्यांची की तुम्ही तुमच्या विभागासाठी जे गरजेचं आहे. आणि एक फ्रीडम होतं बोलताना, अगदी एखादं काम चुकीचं असलं तरी सत्ताधारी लोक त्यांच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची जर एखादं चुकीचं वाटलं तर. इतकं लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी महापालिका चालायची. परंतु 2017 यांनी अतिशय हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणची महापालिकेची सत्ता राबवली, विरोधी पक्षाच्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम केलं आणि हे सगळं करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केले म्हणजे चांगलं काम केलं असतं ते पण आम्ही ॲप्रिशिएट केलं असतं. परंतु काम करताना प्रत्येक कामामध्ये त्यांनी त्या ठिकाणी रिंग केली, म्हणजे कन्सल्टंट अपॉइंट करण्यापासून यांची इन्व्हॉल्वमेंट होती. तो कन्सल्टंट मर्जीतला अपॉइंट करायचा, ते कामाचं इस्टिमेट करताना त्या कामाचं प्लॅनिंग करताना त्याच्यामध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट असायची आणि मग जमलं तर ते इस्टिमेट फुगवणं आणि मग ते नंतर टेंडर कंडिशन करताना त्यांना जे अपेक्षित कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर्सला ते कसं टेंडर मिळेल अशा प्रकारचं टेंडर कंडिशन टाकणं आणि हे सगळं करत असताना अधिकाऱ्यांवरती प्रेशर ठेवणं, अगदी कमिशनरसुद्धा यांच्या प्रेशरमध्ये काम करायचे. आणि त्याच्यामुळं काय झालं की त्यांनी हे करत असताना म्हणजे टक्केवारी तर घेतलीच कॉन्ट्रॅक्टर्सकडनं, परंतु बऱ्याच कामात ते भागीदारी आहेत. आत्ताचे जे आमदार आहेत यांनी अनेक कामांमध्ये त्यांची भागीदारी आहे आणि त्याच्यामुळं कामाचा दर्जा चांगला राहिला नाही. म्हणजे अनेक कामं तर आम्ही अशी पाहिली की एकाच टेंडरमधली 10 कामं असायची आणि सगळे एकाच पद्धतीचे असतात. समजा उदाहरणार्थ काँक्रीटच्या रस्त्याची 10 कामं असायची, चिंचवड मतदारसंघामध्ये ते काम 10% बिलो असायचं आणि भोसरी मतदारसंघामध्ये ते 10% आबो असायचं. असं असताना सुद्धा ती कामं मंजूर केली जायची आणि एकाच स्वरूपाची एकाच निवेदेतली टेंडर लिस्टमधली कामं इतकी तापवत त्याच्यामध्ये. आणि हे सगळं होत असताना आम्ही विरोध केला, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, आम्हाला सभागृहात बोलून देण्याचा प्रयत्न केला आणि वरिष्ठांनी त्यांना पाठिंबा दिला. म्हणजे आमच्या काळामध्ये हे का झालं नाही अशा पद्धतीने तर नेतृत्वाचं पिंपरी चिंचवड शहराकडे लक्ष होतं. ज्या ज्या नेत्यांनी या शहरावर नेतृत्व केलं त्यांनी त्यावेळेस
अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या, त्यांच्या नगरसेवकांना कडक सूचना होत्या की कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम करायचं नाही, शहराला आणि परिसराला गालबोट लागेल, महापालिकेला गालबोट, अशा प्रकारचं काम करायचं नाही, अशा प्रकारची ठाम भूमिका नेत्यांची होती. त्याच्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचा कारभार कधी महापालिकेत झाला नाही. परंतु यांच्या काळामध्ये वरतून एवढा यांना सपोर्ट दिला गेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने, यांना शहरामध्ये काम करताना यांच्या पालकमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही, यांच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही. त्याच्यामुळं यांनी सत्ता राबवताना या सगळ्या सत्तेचा गैरवापर केला आणि प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी रिंग करणं, भागीदारी घेणं आणि कामं करताना सुद्धा जी कामं झाली ती कामं चांगल्या दर्जाची झाली नाहीत. म्हणजे तुम्ही आज रस्त्यांची परिस्थिती जर शहरात पाहिली तर रस्ते अक्षरशः खड्डेमय झाले. म्हणजे खर्च तर झाला आहे परंतु प्रत्यक्षात जो एंड रिझल्ट आहे, रस्ते जर केले 6 महिन्यापूर्वी तर ते त्याचा कालावधी आहे ना, किती वर्ष त्याची लाईफ आहे, किती वर्ष टिकलं पाहिजे. 6-6 महिन्यामध्ये रस्ते खराब होतात, खड्डे होतात, त्याच्यामुळे अनेक लोकांचा ॲक्सिडेंटला सामोरं, अनेक लोकांचे जीव जातात, अनेक लोकांना फ्रॅक्चर वगैरे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सत्ताधारी आहेत आणि विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि याला भोसरीच्या नेतृत्वाची ही चूक आहे, त्यांनी त्यांचं इंटेन्शनच मुळात क्लिअर नव्हतं, चांगलं नव्हतं. त्यांनी ज्या इंटेन्शननी काम करायला पाहिजे, चांगल्या इंटेन्शननी काम करायला ते केलं, त्यांचं इंटेन्शनच चुकीचं असल्यामुळं हा कामाचा दर्जा प्रत्येक कामामध्ये दर्जा घसरला. आणि त्याच्यामुळं हा जो 5 वर्षाचा कालावधी तुम्ही पाहिला, या शहरामध्ये जवळपास 7,000 महापालिकेत 7,000 कोटीचं बजेट आहे. आणि हे बजेट खर्च होत असताना या शहरामध्ये जो आपल्याला एंड रिझल्ट मिळायला पाहिजे, लोकांसाठी ज्या सुखसुविधा मिळायला पाहिजे त्या नीट नीट. आज पाण्याची परिस्थिती तुम्ही बघताय, आज जी लोकांना लाखो रुपये टँकरला घालावं लागतं दर महिन्याला, अनेक सोसायट्यांमध्ये टँकरला पैसे द्यावं लागतात, लोकांच्या कष्टाचे पैसे आज त्या टँकरसाठी. म्हणजे ही जबाबदारी कोणाची होती, यांनी या सत्तेच्या काळामध्ये ही जबाबदारी पार पाडली. ही 2012-13 सुमारात पिंपरी चिंचवड शहरासाठी 267 MLD पाणी मंजूर झालं 2012-13 सुमार. दुर्दैवाने 2014 आमची राज्यातली सत्ता गेली, राज्यातली सत्ता गेल्यानंतर त्याचा पाठपुरावा नंतरच्या पालकमंत्र्यांनी करायला, परंतु 2014 केलाच नाही. आणि हे 2014 आमच्या इथं आमदार म्हणून निवडून झाले, 2014 कामच झालं नाही. 2017 यांना पुन्हा महापालिकेची सत्ता, म्हणजे महापालिकेची सत्ता पण मिळाली, राज्यातली सत्ता मिळाली, देशातली सत्ता यांच्याकडं. आणि ते 267 MLD पाणी महामार्गाकडे आंध्राचं जे पाणी होतं आपल्याला आणि पुणे शहराला एकाच वेळी मंजुरी मिळाली. पुणे शहराने बंद पाईपलाईननी पाणी नेलं का, ती राजकीय इच्छाशक्ती जी होती, प्रशासनाला योग्य रीतीने पाठबळ त्यांनी दिलं. त्याच्यामुळं त्यांची बंद पाईपलाईनची योजना 2-2.5 वर्षापूर्वी पूर्ण झाली. म्हणजे तुम्ही वाघोली आणि वडगावच्या परिसरामध्ये त्यांना पाणी यायला सुरू होतं, परंतु आपल्याला अजून बंद पाईपलाईनचं पाणी आपलं लांबच आहे, ते अजून दूरच आहे. यांनी आता इंद्रायणी म्हणजे तळवणे आणि चिखल्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट केला आणि तिथून ते पाणी जसं आपण रावेतलं पाणी उचलून ट्रीट करून आपल्या लोकांना देतो तसं पाणी ते आपल्याला देतात. आता ते सांगतात 100 MLD पाणी, तर परत प्रत्यक्षात आमच्या माहितीप्रमाणे 40 MLDच पाणी ट्रीट केलं दिलं जातं. आणि जर खरोखर 100 MLD पाणी ते म्हणतात तसं उचललं असतं तर आज लोकांना टँकरनी पाणी घ्यावं लागलं नसतं, एवढे लाखो रुपये लोकांना मोजावं लागले नसते. ही सर्वस्वी जबाबदारी त्यांची होती आणि त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलेलं आहे. मुळात आपल्याला बंद पाईपलाईननी पाणी मिळालं पाहिजे. पुणे शहर सगळीकडनं बंद पाईपलाईननी पाणी येतं. आपलं पवना धरणातलं पण बंद पाईपलाईनचं पाणी, तुम्हाला तो इतिहास माहिती आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला, मग तिथं गोळीबार झाला, त्याच्यामुळे ते पाणी आपल्याला आज तक आहेत, आपण लावेत बनत होतो. वास्तविक ज्या मंजुऱ्या आहेत ते आपल्याला बंद पाईपलाईननेच पाणी आणायचे आहेत, परंतु अजूनही ते दृष्टिक्षेपात नाहीत. आपल्याला अजूनही किती दिवसात मिळेल माहीत नाही, त्याच्यामुळे हे त्यांचं अपयश आहे. आणि आज आपण पाहतो ते अपयश झगण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात ते, आणि जाहिरातीतनं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो नेहमी केला. मुळात जो काम करतो त्याला दाखवावं लागत, काम दिसतं, काम बोलतं, परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसत नाही. आणि हा सगळा जो कालावधी त्यांच्या सत्तेत राहिला आणि नंतरचा जो 2.5 वर्षाचा काळ आहे, आता आपण बघतो महापालिकेत नगरसेवकच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नगरपालिकेच्या, महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकाच होत नाही. वास्तविक हा कायद्याने, घटनेने दिलेला लोकांना अधिकार आहे. आपल्या देशाची लोकशाही जी आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ज्या देशाची आपल्या घटनेची घटना आणि संविधान दिलं, ज्यातनं आपला जो अधिकार मिळाला आहे त्या अधिकारापासून आपल्याला वंचित ठेवण्याचं काम राज्य सरकारने केलं. 2.5 वर्ष
नगरसेवक नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, त्याच्यामुळं नागरिक आणि प्रशासनातला जो मधला दुवा आहे, शेवटी लोकांना दैनंदिन जीवनात त्यांच्या अडचणीला पहिलं कोण असतं तर नगरसेवक असतं. आज नगरसेवक नसल्यामुळं काय होतंय, महापालिकेनं ज्या ह्या बेसिक गोष्टी त्या मिळत नाहीत लोकांना. आज रोज लोकांना पाण्यासाठी त्रास आहे, ड्रेनेजचे रोज ड्रेनेज चोकअपचे प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्याची अवस्था काय, एम एस सीची लाईट शहरामध्ये रोज जाते, तासन तास लाईट जाते, ह्या बेसिक गोष्टी लोकांना मिळत नाही ज्या नगरसेवकांच्या माध्यमातून होतात. आणि ह्या 2.5 वर्षाचा काळ तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय झाले, ह्या मूढवर लोकांच्या सत्ता हातात गेली, म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण झालं, विकेंद्रीकरण नाही, केंद्रीकरण. आणि जेव्हा सत्तेचं केंद्रीकरण होतं आमदारांच्या आणि काही ठराविक राज्यातल्या नेत्यांच्या हातात, सगळ्या महापालिका, सगळ्या जिल्हा परिषद आणि सगळ्या नगरपालिका सूत्र या ठराविक लोकांच्या हातात आले, त्याच्यामुळं त्यांना पाहिजे तशा पद्धतीने सत्ता राबवण्याचं काम ते करतात. ह्याच्यातनं महाराष्ट्राचं जनतेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्याला म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाही दाबण्याचं काम या राज्य सरकार युती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. तर सगळा जो कालावधी आपण जो पाहिला, ह्यातनं लोकांचे अनेक प्रश्न लोकांना निर्माण झाले. हे नक्कीच भाऊ, तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीचं राजकारण घडलं. राजकारणातून भोसरीचा विकास झाला का नाही माहीत नाही, पण त्या त्या नेत्यांचा चांगला विकास झाला हे आपल्याला आता मध्ये दिसलंच. माझा यानंतरचा प्रश्न असा आहे भाऊ, की आता ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या समस्या तर सांगितल्यात, पण या समस्यांवरती अजित भाऊंचं विजन काय असणार आहे भोसरीच्या विकासासाठी? कारण की आता जशी मुंबई ही मायानगरी झाली आहे, तशी आता पिंपरी चिंचवड ही जी कष्टकऱ्यांची नगरी आहे ती आता थोडी हळूहळू थोडी मुंबईसारखी व्हायला लागली आहे. मग येत्या काळामध्ये भोसरीसाठी अजित भाऊंचं विजन काय असणार? आज आपल्या शहरामध्ये जे प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न काय आहेत, तर लोकसंख्या वाढते आणि विजनरी नेतृत्व नसल्यामुळं, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व नसल्यामुळं हे प्रश्न वाढलेत, निर्माण झालेत. नेतृत्व जर दूरदृष्टी देऊन काम करणार असेल तर हे प्रश्न नक्कीच निर्माण होते. आणि विशेषतः आपल्या भोसरी विधानसभेमध्ये हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सामोरं जाते. ट्रॅफिकची समस्या आपल्या शहरामध्ये, विशेषतः आपल्या भोसरी विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही तळवळ्याला पाहिलं तर रोज ट्रॅफिक जॅम होते, चिखलीमध्ये गेला तर रोज ट्रॅफिक जॅम होते, मोशीमध्ये गेला रोज ट्रॅफिक जॅम होतं, भोसरीमध्ये गेला रोज ट्रॅफिक. ह्या ट्रॅफिकच्या इश्यूवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न झाला नाही. खऱ्या अर्थानं ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे, ते झाले नाही. आणि त्यासाठी ट्रॅफिक इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी जे रस्ते आहेत, पर्यायी रस्ते, ते रस्ते ताब्यात घेणं, ताब्यात घेऊन ते डेव्हलप करणं हे काम व्हायला पाहिजे होतं. आणि ताब्यात घेत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात किंवा ज्या जागा मालकांच्या जमिनी, त्यांना योग्य मोबदला देणं, हे जर झालं असतं तर त्याला विरोध पण झाला असता. आज तुम्ही 90 मीटरचा जो रोड आहे तो चरोलीतनं जातो, तो रोड जर झाला असता, त्याचं टेंडर काढून आज जवळपास 7.5 वर्ष झालेली, प्रत्यक्षात तो रस्ता पॅचमध्ये झाला आहे, तो रस्ता जर सलग झाला असता तर आज ट्रॅफिकची समस्या आपल्या शहरातली सुटली असती. परंतु त्या रस्ता करण्यासाठी जी काही इच्छाशक्ती लागते ती नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी फायदा व्हावा ह्या हेतून मुंडावून काही ठिकाणचे रस्ते अर्धवट ठेवले गेले, आणि त्यातनं काही आपल्याला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधता ह्या हेतून ते सगळे रस्ते तसे अर्धवट अवस्थेत आहेत. तुम्ही जर पाहिलं, दिघीपासून आपण विश्रांतवाडीला जातो, दिघीपासून जो बॉटल नेक झाला आहे विश्रांतवाडीमध्ये आणि दिघीच्या हातीमधला जो मधला एरिया आहे, हा रस्ता मोठं होणं गरजेचं होतं. ज्या शासनाच्या ताब्यातल्या जमिनीत तिथं त्या जमिनीत त्यांच्याकडनं चर्चा करून बैठक घेऊन मोबदला देऊन त्या जमिनी ताब्यात घेऊन तो रस्ता मोठा करायला पाहिजे होता, म्हणजे तो तिथला बॉटल नेक निघाला असता. नाशिक फाटा ते मोशीचा जो रस्ता आहे, हा रस्तासुद्धा आज तागायत अर्धवट अवस्थेत आहे, जी परिस्थिती तुम्ही पाहताय. आणि तो रस्ता आज त्याला मंजुरी आदरणीय खासदार अमोलदादा कोल्हे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या पाठपुराला यश आलं आणि आज तो रस्ता होणार आहे, अजून तो चांडोलीपर्यंत होणार आहे. पण त्याची पाठपुरावा जर आधीच या लोकांनी केला, किमान तो नाशिक फाटा ते मोशीपर्यंत झाला असता, तर या भागातला ट्रॅफिकचा इश्यू मिटला असता. तावड्यापासून आपण ह्याच्यापर्यंत जातो मोशीपर्यंत आणि मोशीपासून परत आपण आळंदीकडे जातो, ह्या रस्त्याचं आपण
रुंदीकरण केलं, परंतु तो रस्ता जो मोठा झाला आहे स्मूथली चालण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आज तुम्ही पाहताय प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकला अडथळे निर्माण झाले, त्या दृष्टीने काहीतरी करणं गरजेचं होतं, त्याला काही पॅरल रस्ते करणं गरजेचं, ते झाली नाही. ह्या सगळ्या ज्या समस्या पूर्ण या विधानसभामध्ये आणि ह्याच्याकडं बारकाईने जर लक्ष दिलं असतं तर मला वाटतं नक्कीच सोल्युशन निघेल, परंतु तसं सोल्युशन होताना दिसत नाही. उलट जे रस्ते झालेत मोठे, आता भोसरीचं अर्बन स्ट्रीट तुम्ही पाहताय, त्या एवढ्या मोठ्या रस्त्यावरती फुटपाथ एवढे मोठे करून ठेवले, त्या फुटपाथवरती आता तुम्ही पाहता अतिक्रमण आहे. फुटपाथ मोठे केल्यामुळं रोड जो आहे ट्रॅफिकसाठी जो आहे तो छोटा झाला, त्याच्यामुळे ट्रॅफिक मोठ्या म्हणून आम्ही त्यावेळेस विरोध केला होता. उलट आम्ही विरोध केल्यामुळं ते फुटपाथची रुंदी तरी कमी झाली थोडीफार, नाही तर ती अजून मोठी होती. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना दूरदृष्टीने विचार करून केले पाहिजे, ते केलं नाही त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात. मला वाटतंय भाऊ की सत्ताधाऱ्यांनी जर त्यावेळी इच्छाशक्ती जाऊ दे छोटासा प्रयत्न केला असं तर काहीतरी झालं असतं. केंद्रात त्यांची सत्ता होती, राज्यात पण त्यांची सत्ता होती आणि भोसरी सुद्धा त्यांच्याकडेच होता. आणि हा झाला रोडशी रिलेटेड पाण्याच्या संदर्भात सुद्धा फॉलोअप घेऊन बंद पाईपलाईनने पाणी आणलं पर्यंत म्हणजे आज सोसायटीधारकांना एवढा मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसतो, लाखो रुपये ते मोजतात आणि सगळीकडेच पाण्याची समस्या ही कुणामुळं भुर्दंड आहे? यांच्याकडं इच्छाशक्ती नाही, यांचा इंटरेस्ट टेंडरमध्ये आहे, यांना त्याच्यात भ्रष्टाचार करा, त्याच्यामुळं तो तो पाण्याचा विषय प्रलंबित राहिलेला आहे. त्याच्यात पण बऱ्याच भांडगडी झाल्यात, त्या आता एवढा वेळ नाही, त्या पण खोलात गेलो तुम्हाला त्याच्यात किती भ्रष्टाचार ते पण मी सांगू शकेन. जॅकवेलच्या कामामध्ये तीच परिस्थिती एम एस सी बीच्या लाईटची आहे, तीच परिस्थिती ड्रेनेज सिस्टीमची आहे. ड्रेनेज सिस्टीम पूर्ण कोलॅप्स आहे, ड्रेनेज सिस्टीम सुधारणं गरजेचं आहे. तुम्हाला पूर्वीची लोकसंख्या आत्ताची लोकसंख्या ही विचारात घेतात, ड्रेनेजच्या लाईन्स मोठ्या टाकायला पाहिजेत आणि त्या लाईन्स टाकताना लाईन चोकअप होणार नाही. स्टॉम वॉटरसाठी वेगळी यंत्रणा लावली पाहिजे, स्टॉम वॉटर लाईन सेपरेट पाहिजे ड्रेनेज लाईन. आता काय झाले, ड्रेनेज लाईन आणि स्टॉम वॉटर लाईन एकत्र पाणी बऱ्याच ठिकाणी भरतात, त्याच्यामुळं पावसाळ्यात तर सगळीकडे चोकअप आणि रस्ते जलमय होतात आणि रस्ते ते ड्रेनेजचं पाणी पण असतं, त्याच्यामुळं शहरामध्ये खूप ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की अगदी नदीसारखी अवस्था पाण्याची झाली, मिनी समुद्र झाला. हां, आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, ते केले गेले नाहीत. एस टी पी प्लॅन्ट जे केलेले आहेत तेसुद्धा करताना, एस टी पी प्लॅन्ट करताना हे सगळं ड्रेनेजचे पाणी एस टी पीला कसं जाईल, ते एस टी पी ते पाणी ट्रीट होऊन ते पुन्हा त्याचं रिसायकलिंग करून ते ज्या काही इतर म्हणजे गार्डन असेल किंवा जिथं पिण्याव्यतिरिक्त जे पाणी लागतं त्या ठिकाणी ते पाणी कसं वापरतं याचं दृष्टिकोन ठेवून काम करा. परंतु एस टी पी प्लॅन्ट माझ्याच ठेकेदाराला कसा मिळेल, ते ड्रेनेजचं काम माझ्याच ठेकेदाराला कसं मिळेल, या हेतून काम केल्यामुळे काय झालं, एंड रिझल्ट मिळाला नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही रिझर्वेशन्स आहेत, म्हणजे आम्ही त्यावेळेस अनेक रिझर्वेशन्स ताब्यात घेतली, प्लेग्राऊंड असतील, गार्डन असतील, नाट्यगृह असतील, स्विमिंग पूल असतील, अनेक गोष्टी या शहरामध्ये आम्ही निर्माण केल्या. परंतु आज त्या आम्ही केलेल्या डेव्हलप केलेल्या जे काही रिझर्वेशन्स आहेत त्याची आज अवस्था काय, त्यांनी ती रिझर्वेशन नीट मेंटेन नाही केली. या 7.5 वर्षाच्या काळामध्ये त्या रिझर्वेशनची परिस्थिती एवढी खराब आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही गार्डनमध्ये प्लेग्राऊंडमध्ये जर तुम्ही गेला तर ते मेंटेनन्स नाही, ते तिथं अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचा मेंटेनन्स केलं, त्याच्यामुळं सगळी रिझर्वेशन आज अगदी मोडकळी चाललेली आहेत. त्याला जबाबदारी आहे, हे करताना नीट नियोजन करायला पाहिजे, ते केलं नाही त्यांनी. उलट नव्यानं जी आरक्षणं ताब्यात आली, ती आरक्षणं ताब्यात आली लगेच डेव्हलप कशी होती, ती डेव्हलप केल्यावरती लोकांना जे अपेक्षित आहे ते कसं देतं, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असतील, तरुण वर्ग असेल, लहान मुलं, यासाठी रिझर्वेशन डेव्हलप व्हायला पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं तर मग मुशीमध्ये हॉर्स रायडिंगसाठी एक रिझर्वेशन त्यांनी द्यायचं ठरवलं एका प्रायव्हेट संस्थेत. तिथल्या नगरसेवकांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना तिथं आंदोलन करावं लागलं आणि मग ते रद्द, कारण त्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला इथं हॉर्स रायडिंग नको, आम्हाला आमच्या इथं राहणाऱ्या या 50,000 जवळपास लोक तिथं राहतात यांना त्यांच्या या सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी मल्टीपर्पज प्लेग्राऊंड अपेक्षित होतं, ते करा. परंतु अनेक ठिकाणचे रिझर्वेशन्स यांनी खाजगी संस्थांना दिलेत, काही शाळांना दिलेत, त्याच्यामुळं लोकांसाठी काम व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. आम्ही जर असतो तर आम्ही प्लॅनिंगनी केलं होतं आणि आम्ही आता सत्ता मिळाला, आमचा दृष्टिकोन हा लोकांच्या हिताचा असणार, आम्ही लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते, आमचं
राजकारण हा आमचा व्यवसाय नाही. मग इथल्या ह्या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा हे रिझर्वेशनची डेव्हलपमेंट असेल, इथं जी MIDC मोठ्या प्रमाणात आहे, MIDC इथं अजून कशी वाढेल, MIDC चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल, त्यांना MIDC काम करणाऱ्या कामगारांना, तिथल्या कारखानदारांना इथं फॅसिलिटीज बरोबर त्यांना इथं सुरक्षित वातावरण कसं निर्माण करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. इथं जे येणारे व्यावसायिक आहे, व्यावसायिकांना, जे छोटे मोठे व्यावसायिक आहे, या व्यावसायिकांना या ठिकाणी सुरक्षित वातावरण ठेवणं, त्यांच्या दृष्टीने जे जे काही चांगलं आहे ते कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. आणि ते आम्ही केलं आहे आणि आम्ही भविष्यात आमच्या हातात आलं की आम्ही ते करू. याच्या व्यतिरिक्त या भागामध्ये शिक्षण संस्था, महापालिकेच्या माध्यमातून जे शाळा आहेत, या आता इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून कन्व्हर्ट होईल. मराठी तर पाहिजे, परंतु त्या इंग्लिश मिडियम स्कूल करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मराठी असलं पाहिजे, इंग्लिश मिडियम, कारण ही काळाची गरज आहे. आज सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना खाजगी शाळेची फी परवडत नाही. मग या महापालिकेत सगळ्या शाळा अशा पद्धतीने कन्व्हर्ट व्हायला पाहिजेत. अजूनही अगदी मोजक्या 2-3 शाळांमध्ये कन्व्हर्ट झाल्यात, परंतु सगळ्या सरसकट शाळा तशा पद्धतीने व्हायला पाहतात. जे शिक्षण पद्धती आता काळाच्या ह्याच्यात ज्याची गरज आहे, बदलत्या काळानुसार, त्या पद्धतीची शिक्षण पद्धती द्यायला पाहिजे आणि एज्युकेशनची क्वालिटी सुधारली पाहिजे. शिक्षण देत असताना आपल्या मुलांना आज ज्या स्पर्धेच्या जगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुलं त्यांना भविष्याकडे वाटचाल करत असताना त्यांना नोकरीची किंवा व्यवसायाची संधी लगेच कशी मिळेल, या दृष्टिकोनातून काही लहानपणापासून त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो आहे आणि त्या दृष्टीने काम व्हायला पाहिजे होतं. आणि हायर एज्युकेशनमध्ये पण तसंच, म्हणजे तुम्हाला इथं आज ज्या काही संस्था, चांगल्या संस्था काही आलेल्या आहेत, आणखीन काही चांगल्या शिक्षण संस्था या भागामध्ये येणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळेल. आणि इथं जी कामगार नगरी, इथं जे काही IT पार्क आहे, यांचं आणि या शिक्षण संस्थांचं एकत्रित मेळ घालून त्यांना ज्या पद्धतीचं स्किल्ड वर्कर्स अपेक्षित आहेत, त्यांना ज्या पद्धतीचं लोकांकडनं, मुलांकडनं, तरुणांकडनं, तरुणींकडनं अपेक्षित, त्या पद्धतीचं एज्युकेशन कसं देता येईल आणि लगेच त्याचं प्लेसमेंट कसं होईल, या दृष्टीने खऱ्या अर्थानं विचार व्हायला पाहिजे. आणि तो विचार आमच्या मनामध्ये, आज या परिसरामध्ये तरुणांपुढचा आदर्श चांगला निर्माण करण्याचं काम हे लोकप्रतिनिधी असतं. आज भोसरी विधानसभेमध्ये जर तुम्ही पाहिलं, भोसरी विधानसभा प्रचंड बकाल स्वरूप आले, त्याला कारण इथलं नेतृत्व आहे, त्यांनी चुकीच्या गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन दिलेले आणि त्याच्यामुळं तरुणांपुढे आज जे काही आदर्श आहेत, म्हणजे अनेक रिझर्वेशनवरती यांनी MIDC जागेवरती, महापालिकेच्या जागेवरती, प्राधिकरणाच्या जागेवरती, आता PMO याच्यावरती लोकांनी अनधिकृतपणे पोझिशन घेतलेत आणि त्यातनं काही लोकांना भांडवल मिळतं. त्याच्यामुळं तरुणांना असं वाटतं की हा शॉर्टकटच्या मार्गाने पैसे आपण मिळवतो, परंतु ही तात्पुरती व्यवस्था आहे. तुम्हाला लॉंग टर्मचं विजन ठेवून काम करावं लागेल आणि ते आमचा दृष्टिकोन. आम्ही काम करताना अतिशय लॉंग टर्मचा दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे आणि त्याची उणीव निश्चितपणे या भोसरी विधानसभेला भासली. त्याच्यामुळे तुलनेने, पिंपरी चिंचवडच्या तुलनेने भोसरी विधानसभा खूप मागे राहिली. इथल्या जमिनीचे रेट, इथल्या फ्लॅटचे रेट, इथल्या एखाद्या दुकानात भाड्याने दिलं, फ्लॅट भाड्याने दिलं, त्याचे रेट अतिशय कमी आहेत. त्याचं कारण इथं ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव आहे. त्याच्यामुळे लोक 2 पैसे जास्त आले की पिंपरी चिंचवड या परिसरात, सौदागर, निळक या भागात राहायला जातात. म्हणजे खरं तर पिंपरी चिंचवडचा विकास एकसारखा झाला असता, ज्यावेळी चिंचवड एका साईडला खूप चांगलं सुधारत होतं त्यावेळी भोसरीत बकाल होत गेलं. नक्कीच भाऊ, तुम्ही खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं तुमचे विजन्स काय असतील आणि हे विजन्स नक्कीच भोसरीला येत्या काळात अपडेट आणि अपग्रेड करतील.